यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदेंसमोर गळ घातली नाही, संबंधातून कसे निर्णय घ्यायचे हा शिंदेंचा विषय। माहीमच्या उमेदवारीवरून टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया। आधी आणि नंतरच्या 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावरून जाहीर सभेतही मोदी अमित शहा कधी बोललेच नाहीत। सुरुवातीला भाजपचाच मुख्यमंत्री होणार होता, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंचा सवाल। पुण्यामध्ये भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला म्हणणं आज शरद पवारांचा जातीवाद। एक तरी उदाहरण द्या म्हणणाऱ्या पवारांना राज ठाकरेंचं टीव्ही 9च्या मुलाखतीमधून उत्तर। वडी हेलिपॅडवर उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगांची तपासणी, मोदी शहांसह महायुतीच्या नेत्यांचीही बॅग तपासण्याचंही धाडस दाखवा, निवडणूक अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरे संतापले। महायुतीच्या नेत्यांकडून पैसे वाटण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर, फक्त विरोधकांच्याच बॅगांची तपासणी का, राऊतांचा सवाल। तुमचे खेळ बंद करा अन्यथा आमचे खेळ सुरू करू, राऊतांचा इशारा। आयएनएस वृत्तसंस्था आणि मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलनुसार विधानसभेत महायुतीचं पारडं जड, महायुतीला 145 ते 165 तर महाविकास आघाडीला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज। आम्ही सर्वेच्या आधारावर जगणारे नाहीत, मात्र जनता आम्हालाच जिंकवणार, फडणवीसांचा दावा, तर सर्वेवर विश्वास ठेवू नका, महाविकास आघाडी 160 ते 165 जागी विजयी होणार, राऊतांना विश्वास। धनंजय मुंडेंनी अदला बदलीमध्ये कमळच हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं, बहीण पंकजा मुंडेंचं वक्तव्य। कमळ डोळ्यासमोर ठेवून घड्याळाचं बटण दाबण्याचं आवाहन। फडणवीस शिंदे आणि अजितदादांचा हातात हात घेतल्याचा फोटो, फडणवीसांकडून ट्वीट, द महायुती कॅप्शन लिहित युती भक्कम दाखवण्याचाही प्रयत्न। बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे आणि दोस्तों को बाटेंगे, हाच भाजपचा नारा, उद्धव ठाकरे यांची टीका। महाविकास आघाडीने महायुतीचा वचननामा चोरला, महायुतीचा जाहीरनामा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी, मुख्यमंत्री शिंदेचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी थोडा दबाव होता, सदा सरवणकरांचं वक्तव्य, तर सरवणकर यांच्यावर कोण दबाव टाकतंय, वेळ गेली आता त्यांनी लढावं, अमित ठाकरेंचा टोला। वरळीमध्ये गेल्यावेळी आदित्यसाठी माघार, आता अमितसाठी भिका मागणार नाही, राज ठाकरेंनी सुनावलं। तर राजपुत्राला बिनविरोध लढता येण्यासाठी राज ठाकरेंनी शिंदेंचा उंबरठा झिजवला, अंधारेंची टीका। आपण महायुतीसोबतच असल्याचे नवाब मलिकांचे संकेत, निवडून आल्यावर भाजपला अटींसह पाठिंबा असेल, चुकीचं झाल्यास विरोधात जाणार, नवाब मलिकांकडून भूमिका स्पष्ट। उद्याच्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये बदल, रात्रीपासून जड वाहनांना पुण्यामध्ये बंदी। भारताचं नंबर 1 नेटवर्क असलेल्या टीव्ही 9 नेटवर्क कडून न्यूज 9 ग्लोबल समिटचं आयोजन, ग्लोबल समिटकडे संपूर्ण देशाचं लक्ष। पुण्याच्या डेक्कन परिसरामध्ये आज ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदान, निवडणूक कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांचं मतदान करून घेतलं। न्यायमूर्ती संजीव खन्ना 51वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून संजीव खन्ना यांना पद आणि गोपनीयतेची शपथ। सिडकोच्या घरांच्या नोंदणीसाठी आणखी 1 महिन्याची मुदतवाढ, अधिकाधिक ग्राहकांनी अर्ज नोंदणी करावी, सिडकोचं आवाहन। भारतामध्ये यूपीआय पेमेंटचं प्रमाण वाढल्यामुळे एटीएमची संख्या घटली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आकडेवारी जारी। 20 नोव्हेंबरला शेअर बाजार बंद, विधानसभेसाठी मतदान असल्यामुळे बीएससी आणि एनएससीवर कोणतंही कामकाज होणार नाही। यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।